सीधा हाय कर ना असं हाय कर ना असं अरे युट्यूबला येशील बाबा टेन्शन न घे इज्जतच नाही रे मी तरी बोललो की मी तरी बोललो याला डाऊट आला असेल का काहीतरी सरप्राईज आहे त्याच्यामुळे भावाला जे पण आता सबस्क्राईब करतायत ना त्यांनी असंच भावाला साथ द्या आणि पुढे पण एक आणि आपल्या या भावाला पण साथ द्या ब्लॉग करतो राहुल धवनी ब्लॉग नाव आहे खूप छान ब्लॉग करतो एडिटिंग आपल्यापेक्षा क्लास आहे एवढं काही आणि दिव्याकरला त्यांनी खूप छान असा बीच वगैरे व्ह्यू दाखवले कारण मीही नाही अजून दाखवले असं बीच वगैरे छान त्यापेक्षा भारी आणि एक्सप्लोर केले कापा 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 हॅपी बर्थडे 1K युट्यूब फॅमिली सो हे गाईज ऑल राईट तर कसे आहेत तुम्ही सगळे तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे कारण की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही थंबनेलला बघितलं असेल 1K सबस्क्रायबर आपले नाही झालेत माझ्या मित्राचे झालेत ते तुम्हाला सांगतो मी पुढे तर माझा एक मित्र आहे हर्षद साखर त्याचाही यूट्यूब चॅनल आहे आणि माझ्या अगोदर त्याने स्टार्ट केलं होतं यूट्यूबला ब्लॉग्स टाकणं त्याच्या अगोदर मी 8 व्हिडिओज टाकायचो पण ब्लॉग मी नंतर सुरुवात केली त्याचे आता जवळजवळ 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेत म्हणजेच 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्याही डोक्यात आलं की त्याच्या त्याला सरप्राईज देऊयात काहीतरी केक वगैरे घेऊन जाऊयात तर मी आणि प्रतीक आम्ही केक वगैरे घेतला आहे आणि त्याच्या घरी गेलो आहे त्याला सरप्राईज दिलं आहे हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर तुमच्या सर्वांचीही आरशाची भेट करून देतो तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा तर चला ब्लॉगला सुरुवात करूया चला माझी तयारी झालेली माझं आवरून झालेलं आहे प्रतीक तिकडे वाट बघतोय स्टेशनला मी हर्षदला फक्त कॉल केला आहे की मी येतोय पण कशासाठी चाललोय त्याला माहिती नाही आहे त्याला कदाचित आयडिया आली असेल मी असं कधी त्याच्या घरी गेलो नाही अजूनपर्यंत पहिल्यांदा चाललोय तर बघू मित्राचे 1K झालेत तर त्याला देऊयात सरप्राईज आपण ते सरप्राईज कितपत राहतंय माहिती नाही मला तर जाऊयात केक पहिले केक घ्यायचे तिकडे थांबलाय केक घेऊयात आणि नंतर मग त्याच्या घरी जाऊयात बघू त्याच्या घरी कोण आहे की नाही मला माहिती नाही तरी जाऊयात चला भेटूयात मला आता प्रतीक पण आलाय वडील केक आणायला जाऊयात इधर हमारा एमडी दिखा रहा है एमडी इधर तो हमारा एमडी ए मनीष दा येऊ का देखो हमारा मनीष दा मनीष दा की शॉप चला अभी इधर से निकलते आलू चालो माकड़ा तो आली तो एक्सीडेंट झालाय मगाशी अरे कोलवा बोलतोय तो मस्त एक आयटमशी त्याच्या चल आलो केक शॉपला केक मध्ये कोणत नाही चॉकलेट घ्यायचे का हाय का रे काय सीधा हाय कर ना असं हाय कर ना असं अरे युट्यूबला येशील बाबा टेन्शन न घे इज्जतच नाही रे इज्जतच नाही बा निकल त्याला डिस्कशन चालू आहे कुठं काय टाकायची आहे त्या भागाची आता 1K बाबा जो लिखना आहे उसमें गडबड नाही होना चाहिए क्या लिखा ये दो लेयर आएगा ना इसका चलो तो केक अपना रेडी हो गया भाई पैक कर दो इधर देख इधर देख इधर देख तो ये भाई ने अपने को मस्त किए करके दिया नाम भी डाल के दिया मस्त पैसे सुटने तो चला इधर मेडिकल में पापा की जॉब नहीं मिल रहा है ऐसा
सुट्टा घेऊन आला यो सुट्टा तो त्याकडे दाखवलं ना भाई त्याला पेम दिला ना बाबा चला तर आम्ही पोहोचलो आता त्याच्या घरी बघूया त्याचं रिएक्शन त्याची गाडी त्याची गाडी त्याने शिडव तसे लावले ना आज तर मिस्टर आणि मिस्टर काय मिस्टर आणि मिसेस चालला यो ब्लॉगर तर भाई केक नाही बाबा केक केक भाजी घेऊन ना चालला असे आलो चाललाय बिना चपलीचा आलाय भावा मित्राला भेटायला ऐसला नाद चले आता आपण पोहोचलो याच्या घरी आता डोर तर सगळे किटले होते बाबा कॅमेरा चालू मी तरी बोललो की मी तरी बोललो याला डाऊट आला असेल तर काहीतरी सरप्राईज आहे दुसरा यूट्यूबर है लवकर लवकर वन के स्ट्रगल पे संडे फिर घरी बाकी जॉब आज संडे बाबा दाखो हाइटच दोघांचा चॅनल आहे त्याच्यामध्ये फूड ब्लॉगिंग टाइप ना रेसिपी वगैरे रेसिपी बनवतात ना कोकणी वगैरे स्टाईल मध्ये मस्त जेवण बनवतात आणि प्लस फॅमिली ब्लॉगिंग सगळं त्याच्यामध्ये मिक्स त्याच्यामुळे भावाला जे पण आता सबस्क्राईब करतायत ना त्यांनी असंच भावाला साथ द्या आणि पुढे पण एक आपल्या या भावाला पण साथ द्या राहुल दावणे म्हणून ब्लॉग करतो राहुल दावणे ब्लॉग नाव आहे खूप छान ब्लॉग करतो एडिटिंग आपल्यापेक्षा क्लास आहे एवढं आणि गावातले पण त्यांनी व्हिडिओ डालत ना गुहागर सॉरी कुठे गेला होता कोकणामध्ये तू लास्ट टाइम दिव्यागरला त्यांनी खूप छान असा बीच वगैरे व्ह्यू दाखवले कारण मीही नाही अजून दाखवले असं बीच वगैरे छान त्यापेक्षा भारी आणि एक्सप्लोर केले तर नक्की व्हिजिट द्या राहुल दावणे ब्लॉग म्हणून चॅनल आहे आणि थँक्यू भाव फर्स्ट टाइम घरी आला आणि डायरेक्ट मी ठरवलं नव्हतं वन के झाल्यानंतर काय करायचं पण तू घेऊन आलास भावाप्रमाणे थँक्यू पुन्हा एकदा आणि या पण भावला थँक्यू भाव तुझं नाव काय प्रतीक भेटलं ना तुझं नाव काय बोलला प्रतीक प्रतीक प्रतीकला खास मी व्हिडिओ साठी आणला आणि खाली ट्रायपॉड बघा ट्रायपॉड ट्रायपॉड नको दाखवत दाखवत सेटअप दाखवत आहे दाखवत दाखवत आहे खर्चा उभा खर्चा चला तर आता आम्ही केक कापून घेतो केक आम्ही छोटाच आणलाय कारण की तिघच जण आहेत आम्ही किती खाऊन खाणार त्याच्यामुळे केक पण छोटा आणलाय बाबा शब्द प्रेम दाखवले या बाबाने आपल्याला स्ट्रगल आहे ना त्यांनी सुरुवातीपासून बघितले आणि युट्यूबचा स्ट्रगल मला माहितीये किती काय एक व्हिडिओ लोकांना फक्त वाटते एक व्हिडिओ टाकले पण त्यांची मागची मेहनत काय असते ती मला माहितीये खूप काम असतं खूप काम भयंकर काम असतं त्याच्यामुळे मेहनत करतोय त्याला सपोर्ट तर केला पाहिजे आणि आपला आपला भाऊ वन के झाले तर चला आपण केक कापून घेऊयात पडा पडा ओपन करूयात केक आता बाबा कस तुझ्यासाठी बघू शकता भावानी खूप छान असं केक आलंय 1K सबस्क्रायबर 1K युट्यूब फॅन वा मस्त थँक्यू पण प्रतीक प्रतीकसाठी खरंच खूप धन्यवाद प्रतीक आमचे सगळे व्हिडिओ आमचे सगळे आता व्हिडिओ घेतोय तू बघतोय असं तू पण बघतोय खूप हेल्प करतोय आणि मला केक आणण्यापासून
मला केक आणण्यापासून आणि आता व्हिडिओ पण आमच्या शूट केले प्लस थंबनेलसाठी फोटोज पण नाही बसून नाही डिलीट करेल तसं चॅनलचा ऍक्सेस माझ्याकडे असं करू नको खास मी खास प्रतीकला बोललोय आपला जेव्हा चॅनल व्हायरल होईल किंवा काय पुढे होईल देवाच्या कृपेने तर हा माझा सोशल मीडिया मॅनेजर राहणार आहे सगळा कंट्रोल याच्याकडे राहणार आहे कारण की नाही पण खरंच म्हणजे मला खरंच खूप विश्वास आहे प्रतीकवर पहिल्यापासून आपण माहिती कारण की आपण एवढा वेळ नसतो हा एक विषय हा याच्याकडे सगळे माझे पासवर्ड आहेत तर मला पकडायचं नाही याला पकडा तुम्ही तर चला केक आपण घेऊ प्रतीक यायचं तर चला आता मेणबत्ती पण लावलेली भावाने धन्यवाद भावा मनापासून कापा 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 हॅपी बर्थडे 1K युट्यूब फॅमिली सेजल पाहिजे होती सोबत आता हो ना रे वहिनी तुम्हाला खूप मिस करतोय मी सेजल ब्लॉग बघत असेल ना तर हा पहिला भेट तुझ्यासाठी होता चला कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा तुम्हाला पण चला प्रतीक छान आहे चॉकलेट फ्लेवर छान आहे ना चला जरा केक वरती आपण ताव मारूयात केक काढले घे घे खा आता सेजल तर मी एकट्याच त्यामुळे ना केक बिंदास खाऊ शकतो आता प्रतीकला मी खायला घालतो प्रतीक तुला माझ्याकडून हर्षद घे जर तू पण चला मग आता आम्ही निघतोय खूप वेळ झाला आम्ही जास्त ब्लॉग मध्ये घेतला नाही पण आम्ही खूप बोललोय म्हणजे युट्यूबच्या बद्दल सगळंच भावाने पण गायडन्स दिला निघून झाला गेलाय दोघांचं मिळून खूप बोलणं झालंय प्रतीकला पण खूप भेट झालंय खूप हा ब्लॉग आता आपण इथे एंड करूयात हर्षदच्या चॅनल वरती तुम्ही जाऊन बघा त्याचेही ब्लॉग बघा आणि आवडलं तर नक्कीच सबस्क्राईबही करा भावाला 1K झाल्यात अजून पुढे जाऊ द्यात आणि हां त्याच्या चॅनलचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस साखरकर तर नक्की चेक करा आणि आपल्या या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आपल्या चॅनलवरती पण तुम्हाला असे फॅमिली ब्लॉग आणि ट्रॅव्हल ब्लॉग बघायला मिळतीलच यापुढेही मिळतील तर चला आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय पण म्हणजे एक विषय झालाय मेणबत्ती विझवली ना आपण हे आता हा पार्ट मी शेवटला टाकेल आता हा पार्ट मी शेवटला टाकेल म्हणजे जेव्हा मी एंडला टाकतो तो आला तर असा प्रकारे आमचा पचका झालेला आहे मेणबत्तीच नाही विझवली आणि मेणबत्ती विझत पण नाही कारण ती मॅजिकवाली फुकमार पण एकदा परत एकदा फुकमार अरे फटाकडीची दारू तशी भिजली ती